हम बने तुम बने, हम बने तुम बने। बस बस आता बस हा हो दमले, चल ना अजून एक रेस खेळूया ना, चल ना। नको ना, एक तर मी खूप दमले, अभ्यासही करायचा, खूप लेट झालाय। आणि घरी जा, तुझे आई बाबा वाट बघत असतील। वाट बघायला ते घरी तर असायला पाहिजे ना, दिल्लीला गेलेत आठवड्याभरासाठी। तिथे आम्ही एक नवीन कंपनी सुरू करतोय ना, त्याच्या आधी बँगलोरला गेलेले 5 दिवसासाठी, आता पुन्हा आल्यावर कुठे जात आहेत काय माहिती। पण तुला तुझ्या आई बाबांची आठवण नाही येत? माझा बाबा तर मला 2 दिवस दिसलाच नाहीये, मला किती आठवण येते माहितीये त्याची। रे हा बाबा, हाय हाय, 100 वर्ष आयुष्य तुला। मी आता तुझ्याविषयीच बोलत होते। ए बाबाच्या पाठीमागे असं त्याची तक्रार करायची नाही या मैत्रिणीकडे? तक्रार कुठे, कौतुकच करत होते मी। ओह कौतुक करत होती मी। कुठे आहेस तू? काल सकाळी शाळेत जाताना बघितलं होतं, त्यानंतर आत्ता भेटतोय आपण। काल पण उशिरा आलास आणि आजही उशिरा आलास तू। मला वाटलं आज तरी आपण भेटतोय का। सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, पण काय करणार, मार्च महिना जवळ येतोय ना, इयर एंडिंगची काम आहे, सो ओव्हर टाइम यु नो। डोंट वरी, उद्या मला कॉम्प ऑफ आहे, सो आपण उद्या मस्तपैकी कॅरम खेळूया, मूवी बघायला जाऊ, जमल्यास जेवायला पण जाऊ बाहेर कुठेतरी, मस्त एन्जॉय करू दिवसभर, नुसता दंगा घालू, अख्खा दिवस तुझा आहे। यस, उद्या शाळा आहे, हाफ डे आहे ना, बुडो ना, मी पटवतो ना आईला। नक्की, अरे डन यार। ओके ओके, एक काम करू, आपण आईला पण सुट्टी घ्यायला सांगूया का, तिघही मस्त करूया। एक्सक्यूज मी मिस्टर बने, If you don't mind, may I join you? Yes. Yay! Me. Ready? अरे यार, ठीक आहे, 2 जातात ब्रेकला, हो ना? आता अरे खेळ, इट्स युअर टर्न। अरे यार, चला चला चला, मी निघते आता आणि तू। अरे हा, अजिबात दिवसभर दंगा घालायचा नाही हा। मकरंद, तिला प्लीज 2-3 तास तरी बसव अभ्यासाला, मी तेवढ्या एका बोलीवर सूट दिली आहे तिला घरी थांबायची। हा हो मॅडम, तुम्ही काळजी नका करू, मी ताई साहेबांचा अभ्यास घेईन, स्वतः घेईन। हो बापरे, ए आई तू पण आज दांडी मार ना, मज्जा करूया आपण। थॉट तर खूपच टेम्पटिंग आहे, पण आमच्या तत्वात बसत नाही। व्हेरी फनी, माझी मीटिंग आहे का आज, खूप महत्वाची, त्यामुळे मग नंतर कधीतरी पक्का। चला तुम्ही आता मस्त एन्जॉय करा, मी निघते। ओके, आणि बेस्ट ऑफ लक। बेस्ट ऑफ लक कशाला? हॅलो मिस्टर बने, हॅलो रिहा, बाय बाय बाय। कॅरम खेळताय? चालेल ना युअर हायनेस, चालवून घेऊ। धन्यवाद। हा ए खेळ, चल ही घे। हा ओके ओके ओके, येस, शाबाज मेरे बच्चा, क्या बात है। आता ही, ओहो 2, तर आता कुठे मारू? आता ती बघ, ती बघ, ती थांब निघे। ओके, हॅट्रिक, हो हो हो। याला काय अर्थ आहे, तुम्ही जर तिची मदत केली तर तुम्ही कसे जिंकणार? हा पण जिंकण्यासाठी खेळतोच कोण आहे, मी तर आनंदासाठी खेळतोय। तेच ना, मारल्यावर दुःख तर होणारच ना। मी माझ्या नाही, रेहाच्या आनंदासाठी खेळतोय। किती दिवसांनी आम्ही असं एकत्र खेळायला बसलोय, काय ग, है ना, चल 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 घे। क्वीन, येस 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 येस, आता कव्हर। हा क्या बात, क्वीन गेली, क्वीन गेली, क्वीन गेली, सॉलिड एक्सपर्ट झाली तू। ए बाबा, आपण कुठला मूवी बघूया? कुठलाही तू म्हणशील तो तुझ्या चॉईसचा, थांब आपण तिकीट्स बुक करू। बघूया बघे 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 बघे, बोल। ए
अरे बाबा हा 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 सुपर हिरो वाला हा ओके बॉक्सेट्स क्या चालतील रिक्लायनर्स ओके ए खायला काय हवं विचारतोय तू चीज पॉपकॉर्न तू तू चीज पॉपकॉर्न तर मी पण चीज पॉपकॉर्न औ मॅडम तुम्हाला काय पाहिजे खायला खाणार आहेस ना काय खाणार आहेस पॉपकॉर्नच चाल पॉपकॉर्न सॉल्टेड बर सॉल्टेड पॉपकॉर्न बुक झालं बुक दुपारी सिनेमा आता मी ब्रेक करणार आहे ऑफकोर्स आता मी ब्रेक करणार कोणी ब्रेक केलं तरी काय तू जिंकणार असं काही नाही मी पण जिंकू शकतो बघू हा बघू आणि हा चीटिंग करायची नाही हा नाही चल घे कर ब्रेक नाही बघायचा सिनेमा पण काय झालं मला इंटरेस्ट नाहीये मूवी बघण्यात अशी काही ती तिच्या मूड वर सगळं असतं सोड ना आपण घेऊया हे थांब थांब आधी तिकीट कॅन्सल करतो हाऊसफुल आहे ना सिनेमा कोणाला तरी बघता येईल एक तिकीट कॅन्सल पॉपकॉर्न कुठलं होतं चालते रे हा पटकन चल बेटा सुरुवात मिस होईल ना रे हा किती छान अगं पण तू येत नाही म्हणालीस ना हा म्हणून तुझं तिकीट कॅन्सल केलं बेटा मग अशी मी ते मी रागारागात म्हणाले पण मला यायचंय हो बरोबर आहे पण परत तिकीट काढावं लागेल ना बेटा हो मग नाही होणार का पुन्हा तिकीट हो काढता येईल पण दुसरीकडे कुठेतरी सीट मिळेल चालेल मला ठीक आहे तिथे गेल्यावर बघू काय ऍडजस्ट चला चला जाता आता करूया तिकीट बुक चल 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 उशीर होत आहे सुपर हिरो मशीन मॅनच्या आत जातो आणि एका बुकीत आतमधलं सर्किट फोडून टाकतो आणि मग पुढे काय होतं माहितीये कुठल्या सीन मध्ये सुपर हिरो अख्खा पर्वत उचलतो त्या हिरोईनला वाचवायला हिरोईनला वाचवल्यावर बाबाने असल्या कणकणीत चिट्ट्या वाजवल्या होत्या माहितीये काय सांगते मग काय सगळे आमच्याकडेच बघत होते अरे काय रे काय अप्पा अहो त्याशिवाय मुलांना कळणार कसा की सिनेमा एन्जॉय कसा करायचा ते एक्झॅक्टली अप्पा मूवी बघावा ना तर बाबावर खरंय खरंय दादा फिल्म बघायला लागला ना की असा एकदम असा इन्व्हॉल्व्ह होतो फिल्म मध्ये हो ना बाबा थँक्यू सो मच खूप धमाल आली बस काय पकले रुलाय की क्या रे अरे काय झालं माहितीये किस्सच झालं त्या हिरोईननी शेवटी हिरोला सॉरी म्हटलं तर बाबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि माहितीये तो काय म्हणाला असेल बस क्या पगली रुलाय की क्या एक्झॅक्टली तुला कसं कळलं अगं रेहा मला माहिती नसणार तर कोणाला माहिती असणार तुला माहितीये कॉलेजमध्ये असताना मी आणि दादा आम्ही दोघांनी असे खूप सारे इमोशनल सिनेमे एकत्र बघितले आहेत तुला माहितीये एका सिनेमात तर ना बाप हिरोला म्हणजे असा राग येऊन ना असं वेताच्या छडीने आधी मारतो आणि मग त्याला गिल्ट येतो म्हणून तो त्याला सॉरी म्हणतो हे बघितल्यानंतर मी आणि दादा आम्ही दोघं एवढे ढसाढसा रडलो होतो माहिती मग काय आप्पा किती मारायचे आपल्याला पण आपण कधी आपल्याला असं सॉरी नाही म्हटलं नाही लगेच गबरे तो हिरो होता म्हणून त्याचा बाप त्याला सॉरी म्हणाला ठीक आहे ना माझाही बाबा हिरो आहे त्याला काही बोलायचं नाही अरे एक सिनेमा दाखवला त्याने तर तो लगेच हिरो आणि आम्ही तुझे लाड करतो ते
ठीक आहे मग, तुम्ही हिरो, माझा बाबा सुपर हिरो. थँक यू. वेलकम. मी चालले. अबे ए ए ए कुठे निघालीस? अभी तो सेलिब्रेशन बाकी है रे पुष्पा. अरे आजचं सेलिब्रेशन संपणार आहे माझ्या कविता वाचनानी. काय सांगतोस का दादा? बेस्ट बेस्ट म्हणजे बन्यांच्या घरात बने कवी संमेलन. येस. या संमेलनाला माझ्याकडून आईस्क्रीम. क्या बात है, वाह. ए शर्मिली, तू पण आहेस ना? नाही, मला नाही यायचं आहे आणि मला ऐकायचे नाही त्या कविता वगैरे. नक्की ना? दुपारसारखी परत येणार नाहीस ना? नाही. काय झालं आप्पा? ऍक्च्युली शर्मिली आज दिवसभर आमच्या सोबत एन्जॉय करणार होती. हा, आज सकाळी ती आली आम्ही कॅरम खेळत असताना. आम्ही तिकीट बुक केली. हा, त्यानंतर तिला काय झालं कोण असतो, म्हणाली अचानक की आता मी नाही येणार. मग आम्ही तिकीट कॅन्सल केलं तिचं. ती गेली घरी निघून. आणि जेव्हा आम्ही सिनेमाला जायला निघालो तेव्हा पट्टी परत हजर, मी येते आता सिनेमाला. आम्ही तिला जेव्हा सांगितलं की तिकीट कॅन्सल केलंय तेव्हा तिचा चेहरा जो पडला तो मला बघवला नाही. म्हणून मग परत तिकीट बुक केलं. आणि शेवटी काय, आपली रेहा पण मोठी झाली आहे. बाबा सोबत सिनेमा पाहायचा तिला कंटाळा आला तर कोणीतरी फ्रेंड सोबत असावं म्हणून येऊन गेलो. प्लीज आ बाबा, तुझ्यासारखा असा फुल स्पिरिट मध्ये एन्जॉय करणारा बेस्ट फ्रेंड बरोबर असला ना तर कोणाला बोर होणार आहे. थँक यू. अरे वेलकम बेटा. लव यू सो मच. आय लव यू. खूप मजा आली ना? येस. एक हाती सांभाळते संसार आणि ऑफिस छान. एक हाती सांभाळते संसार आणि ऑफिस छान, हिच्याशिवाय हलत नाही आम्हा बापलेकीचं पान. जशी लावते माया, जशी लावते माया तसा गरजेला पिळते रेहाचा कान. कितीही चिडली माझ्यावर तरी शेवटी हीच आमच्या संसाराची शान. एकदम रोमॅन्टिक एंड केलाय दादांनी. ऐक ना, आज रेहाला पाठवून दे आमच्या रूम मध्ये. लालबागचा हा पंटर जिभेवर याचा हंटर. क्या बात आहे, खरं 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 खरं. लालबागचा हा पंटर जिभेवर याचा हंटर, मनात एवढी माया, पाषाणालाही कुठे हजर. क्या बात है दादा, वाह 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 वाह. ए तुझ्यावर कविता केली ना, मग आम्हाला सुद्धा जरा कौतुक करू दे ना. तू काय स्वतःच्या कवितेचं कौतुक करते? नेक्स्ट 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 नेक्स्ट. एका जागी टिके ना बूड. माझ्यावर माझ्यावर. एका जागी टिके ना बूड, बनेल म्हणतो बिझनेस टायकू. पण जिद्दी आहे पठ्ठ्या असा. पण जिद्दी आहे पठ्ठ्या असा, देईल तो दुनियेला दाखवून. अरे एवढी मस्त कविता केली आणि आता तर प्रॉफिट झालंच पाहिजे. आप्पा होणार होणार म्हणजे होणार. अहो एवढी कौतुकाची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, आता तर प्रॉफिट होणारच होणार. आता हा आता कोण, आता कोण ओळखा ओळखा. आवडतं हिला स्पायसी फूड. आवडतं हिला स्पायसी फूड, सदैव असतो आनंदी मूड. पडू दे प्रश्न कितीही गूढ, आई असता टेन्शन दूर. सगळ्यांवर लावते माया. आज के शाम की खास पेशकश आमचे अप्पा. अरे हो बाई, यांच्यावर कविता पण यांच्या समोर वाचण्यासारखीच आहे ना? नाहीतर अहो असं करा ना, तुम्ही पेडसे भाऊजींकडे जाऊन बसा ना, नाहीतर उगीच ती कविता ऐकून तुमचं बीपी एकदम वाढेल ना. काही बीपी वगैरे वाढणार नाही माझं. कविता ऐकल्यानंतर मला काय वाटेल या विचाराने त्याचं बीपी शूट होईल.
ऍक्च्युली पण मी प्रयत्न करतो, हा प्रयत्न करतो. हा तर पेश किया है आवाज यांचा गिरणीचा भोंगा. ओ अरे आता कौतुक केलं मी. अहो ऐकून घ्या ना, पूर्ण ऐका ना आपण. आवाज यांचा गिरणीचा भोंगा वाजतो तेव्हाच जेव्हा आम्ही घालतो दंगा. हे चाललं. बाकी यांचा आहे वेगळाच नूर. बाकी यांचा आहे वेगळाच नूर. यांच्यामुळेच सापडलाय आम्हाला लाईफचा सूर. से आमचे हे अप्पा. करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे. याला म्हणतात कविता. हा आणि आमच्यावर कविता केल्या त्या म्हणजे काय सोसायटीच्या नोटिसा वाटल्या का? त्या सुद्धा मस्त कविताच होत्या. चला चला चला, वातावरण अजून तापण्याआधी थंडगार आईस्क्रीम खाऊया आपण. हो मी घेऊन, मी घेऊन. बापरे आई सगळ्यात आधी तुला. येस हा चला पुढे नेक्स्ट. तर हा आता हाय आली. अग तू येणार नव्हतीस ना? हो पण माझा विचार बदलला. अरे पण आता हिच्या करता आपण आईस्क्रीमच आणलेलं नाहीये. मल्हार रे काय बस पिडतोय. माझ्या वाटणीचं आईस्क्रीम तिला दे. बस खाली बस 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 असं मी कविताच वाचणार. आईस्क्रीम. आता हे आमचं गोड ध्यान. बाबा ध्यान काय? ऐका. बनेंच्या बागेतलं पहिलं फूल. बनेंच्या बागेतलं पहिलं फूल आहे जरासच थूल. बनेंच्या बागेतलं पहिलं फूल आहे जरासच थूल पण हसत असं काही गोड. पण हसत असं काही गोड की पडते सगळ्यांना भूल. येता जाता खाते, येता जाता खात असते आईचा ओरडा. येता जाता खात असते आईचा ओरडा. आठवतो बाबा जेव्हा शाळेत होतो राडा. है ना? पण खेळात आहे एकदम अव्वल. बर का? पण खेळात आहे एकदम अव्वल. आईमुळे अभ्यासाकडेही आहे थोडासा कल. हट्टाला पेटली. हट्टाला पेटली की पेटलेलं रान आहे. जिद्दीला पेटली की सुटलेला बाण आहे. आहे थोडी द्वाड आणि भरपूर ग्वाड आहे. आमच्या लाईफ मधलं हे आनंदाचं झाड आहे. मस्त, एकदम मस्त. काय कविता लिहिली, मस्त झाड आहे ते. मी चालले. अग आता तर आलीस ना? हो पण आता जातीये. अग आईस्क्रीम तर खाऊन जा. मला नको आहे, मी जाते. काय चाललंय तुझं सकाळपासनं? जातेस काय, येतेस काय? हा माझी इच्छा, मी बघेन मला काय करायचं ते. तुम्हाला काय? बाय द वे आय एम नॉट इंटरेस्टेड इन युअर पोएम. एवढ्याही काय भारी नाही आहेत तुमच्या कविता. याच्याहून भारी असतात या जगात. काय तर म्हणे आनंदाचं झाड. ए उलटून काय बोलतेस? तुझ्या वयाचे आहेत का ते? तेच ना, एवढे मोठे असून हे सगळं असं कविता करण्यात वेळ घालवत आहे. ए सुलेखा काय 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 झालं शर्मिली? मी सकाळपासून बघतोय तू सारखी चिडचिड करतेस. हे बा काही प्रॉब्लेम आहे का? काय काय प्रॉब्लेम आहे बेटा सांग बर. अग 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 काय झालं बाळा, काय रडतेस? रडू नको. काय झालं? मला नाही माहिती अग. मला रडवाय. अग मी ओरडले म्हणून रडतेस का? नाही, ऍक्च्युली मला खूप जेलसी वाटतेय रे हा विषय. का? कारण की तिच्या बाबांकडे ते जे माझ्या बाबांकडे नाही तिच्यासाठी वे. आय एम सॉरी मिस्टर बने, पण आज जेव्हा जेव्हा मी तुम्हाला रेया सोबत असं मित्रासारखं खेळताना बघितलं
तिच्यासोबत मूवी एन्जॉय करताना बघत होते. मला खूप आठवण येत होती माझ्या बाबांची आणि विचार येत होता की माझे बाबा का नाही मला वेळ देऊ शकत असा. मला त्यांची आठवण येऊन मी घरी जायचे, पण घरी गेल्यावर लक्षात यायचं की बाबा घरी नाहीच आहे. त्यांची नवीन कंपनी सुरू करायला दिल्लीला गेले. त्यांच्याने माझ्यासाठी काहीच करायला टाइम नसतो, माझ्यासाठी वेळच नाहीये त्यांना. ना माझ्यासोबत सिनेमा एन्जॉय करायला वेळ, ना माझ्यासोबत कॅरम खेळायला वेळ. पाठीवर असं हात फिरवून विचारायला बाळा तुझा प्रॉब्लेम काय, याच्यासाठी देखील वेळ नाहीये. यु नो व्हॉट मिस्टर बने, यू आर द बेस्ट डॅड आय हॅव एव्हर सीन. Can I please hug you once? रडू नको शर्मिनी, रडू नको, शांत रडू जे. अग हे दुःखाचं रडू नाहीये, दुःखातून थोडं मोकळं होण्याचं रडू आहे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.